दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आरती आणि विश्वासच्या कृपेने मी इथे तुमच्या सगळ्यांसमोर दरवर्षी काही वेगवेगळी रूप घेऊन उभी राहते किंवा बसते पेटी वाजवायला मागे. पण खूप छान संधी वाटते मला हे वर्षातनं तुम्हा सगळ्यांना भेटायला आणि आय ऑलवेज लुक फॉरवर्ड टू इट. इनफॅक्ट माय पेरेंट्स ऑल्सो व्हिजिट US एव्हरी इयर अराउंड 4-5 मंथ्स आणि ते पण म्हणतात की हां विश्वास आणि आरतीकडची दिवाळी करून मगच आम्ही परत जातो. सो दिस इज देअर ऑल फोर्थ इयर टू बी पार्ट ऑफ दिस दिवाळी सेलिब्रेशन. कविता खरं अशी ठरवून नाहीच लिहिता येत, म्हणजे सिरियस असेल किंवा आनंदी असेल किंवा हलकी फुलकी असेल ती येते. म्हणजे अलीकडेच सोनाली कुलकर्णीने एका मूवीमध्ये म्हणलं होतं कविता ना ती होते मला, तर तसंच काहीसं आहे. पण कवी मंडळी म्हणले की त्यांचे विचार कुठे कुठे फिरत असतात, जसं आता विश्वासनी ओळख करून दिली रंजन मेडिकरजींची की त्या पण फिरत असतात कुठे कुठे आणि मग कधीतरी जमिनीवर अवतरतात. आज मी थोडा असा विचार केला, आपण सगळे जमिनीवरची मंडळी असतोच, आपले राग लोभ द्वेष मत्सर या सगळ्या वेगवेगळ्या भावभावनांनी आपण गुरफटलेले असतो अनुभवत असतो, पण ग्रहताऱ्यांमध्ये पण असं काही असू शकतं का? किंवा ग्रहताऱ्यांमध्ये पण असे काही द्वेष राग लोभ मत्सर मैत्री अशा वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात का? तर त्या दृष्टीने ही कविता लिहिलेली आहे. त्याच्या आधी सांगायचं म्हणजे एकदा अशीच सगळ्या ग्रहताऱ्यांची मैफिल जमलेली असते आणि सगळे वेगवेगळ्या गोष्टींवरती बोलत असतात की कोण कसं सरसे, कोणाचं कुठे काय चुकतं, लोकांना कोण जास्त आवडतं आणि सगळ्यांचं एकमताने ठरतं की चंद्र हा सगळ्यांचा फेवरेट आहे. कारण इथले सगळे कवी लोक चंद्र हे प्रत्येक गाण्यात किंवा कुठलीही सुरेख मुलगी दिसली की तिच्या चेहऱ्याची कल्पना तुलना ही चंद्राशी केली जाते. त्यामुळे सगळे संगत मताने म्हणतात की नाही नाही सगळ्यांमध्ये चंद्र तूच आहेस की सगळ्यांचा लाडका आहेस. चंद्र आपला चेहरा पाडून बसलेला असतो. चंद्र म्हणतो की नाही मला काही हे पटत नाही, तर सगळे विचारतात असं का बरं? तर चंद्र म्हणतो कुछ भी हो मुझे तो रात एक रात के साथ ही गुजारनी होती है लेकिन सूरज को देखो आता उषा के साथ है रहता किरण के साथ है जाता संध्या के साथ है उसके और फिर अगली सुबह जाके उषा वापस तैयार होती ही है उसके साथ जाने के लिए. मेरे नसीब में रात के सिवा कुछ नहीं है पण ह्या सूर्याला सुद्धा एक दिवस तो अडचणी देतो. आणि कसा अडचणी देतो ते आता मी सांगते. 2 आठवड्यापूर्वी मी सकाळी उठले आणि माझ्या लिव्हिंग रूमची विंडोच्या ब्लाइंड ओपन केल्या. ऍक्च्युली एव्हरी डे मॉर्निंग आय डू दॅट. फर्स्ट थिंग आय डू आफ्टर आय गेट अप विंडोच्या ब्लाइंड ओपन करते आणि मला आवडतं बाहेर बघायला. सृष्टीचा रोज एक नवीन काहीतरी वेगळा चेहरा आपल्या समोर येतो आणि दिवसाची सुरुवात छान होते. त्या दिवशी उठले तर अतिशय दाट धुकं सगळीकडे पसरलेलं होतं, एकदम शांत होतं. ऍक्च्युली 7:30 वेळ होती, म्हणजे असं नाही की खूप लवकर आहे, पण असं वाटत होतं कोणी उठलेलंच नाही आहे, सगळं कसं शांत निवांत पहुडलंय. आणि मग माझ्या डोक्यात ही कल्पना आली, डोळे चोळत सूर्याने घड्याळाकडे पाहिले, डोळे चोळत सूर्याने घड्याळाकडे पाहिले आणि अचानक त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजले. चायला आज लेटमार्क लागणार, चायला आज लेटमार्क लागणार म्हणत त्याने उसने बळ गोळा केले. रात्रीच थोडा झोल झाला होती फ्रायडे नाईट. दमलो होतो 24/7 ची मारून फाईट. उचकवले मंगळाने म्हणून लावलेच 2 पेग. तेवढ्यानेच आमची हवा झाली थोडी टाईट. पण काय मस्त झोप लागली फार दिवसांनी राव. आणि स्वप्नात येऊन मल्लिकाने घेतला काळजाचा ठाप. अशा वेळी नाही राहिले वेळेचे भान. म्हणून काय गरीबाचे लगेच पकडायचे कान. चढफडत घाबरत शेवटी वाजवले पृथ्वीचे दार. बघतो तर काय सारी सृष्टी गुडूप गप्पगार. काय झाली जादू देवा असे कसे घडले. सूर्याच्या नावाने कोणी खडे नाही फोडले.
आश्चर्य वाटलं त्याला की अरे मला लेट झाला आणि तरी अजून काहीच कुठे गडबड गोंधळ नाही. मग कळले त्याला मदतीस धावून आले कोण. मग कळले त्याला मदतीस धावून आले कोण. धुके होते पसरले व्यापून सृष्टीचा कोण अन कोण. गोड गुलाबी थंडीत निवांत होती दुनिया. गोड गुलाबी थंडीत निवांत होती दुनिया. सूर्य हसला खुदकन जाणून मैत्रीची किमिया. सूर्य हसला खुदकन जाणून मैत्रीची किमिया. थँक्यू.